पुन्हा पुन्हा विचारतात. मी सांगितलं ना साखर कारखान्याचा मुद्दा आरक्षण, सरकार आरक्षण देण्याच्याच बाजूचा आहे, परंतु ते देण्यामध्ये कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये पाहिजे. मागच्या दोन वेळेला एका हायकोर्टाने नाकारलं, एका सुप्रीम कोर्टाने नाकारलं, तसं होऊ नये त्याबद्दल त्यांचं प्रयत्न चालू आहे. आणि म्हणून न्यायाधीश शिंदेचे एक समिती नेमलेली आहे, ते त्याच्याबद्दलचा अभ्यास करतात. ते आपल्याला दादा सरकारच्या वतीनं काय जे आंदोलनाला बसणार आहेत त्यांच्या वतीने मी बारामतीत असताना दादा सरकारच्या वतीनं काय संपर्क साधण्यात येतो का? कारण जरा सरकारच्या वतीनं जरांगेंशी काही संपर्क साधला येणार आहे. मी जवळपास 4 ते 5 दिवस झाले बाहेर आहे. मी आज रात्री मुंबईला चाललो आहे. जरूर मला मुंबईला गेल्यानंतर त्याच्याबद्दलची माहिती मिळेल. आत्ता मला त्या संदर्भातली माहिती नाही, पण मी आज इथं पण माझी भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला. आणि काल काय ते सोलापूरमध्ये देखील माड्याला त्याबद्दलचा पुढं जरांगे असं म्हणतात की 30 दिवस मुला जी वेळ मागितली होती ती आम्ही नव्हती, सरकारने आम्हाला मागितली होती 30+. बरोबर आहे, त्यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे. सरकार त्या संदर्भात आम्ही एकनाथराव शिंदे साहेबांनी आवाहन केलेलं आहे. त्यांची प्रेस तुम्ही स्वतः पाहिलेली असेल. राज्याचे प्रमुख या नात्याने त्यांनी त्याच्याबद्दलची वस्तू काय सांगायचं ते सांगितलेलं आहे.